मित्रांनो लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी आता पैशांसोबत या दोन वस्तू मोफत मिळणार लाडक्या बहिणींची लागली लॉटरी आता ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार महिने आत पुढच्या तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आणि एवढेच नाही तर दिवाळीसाठी अतिरिक्त बोनस देखील देण्याची तयारी सरकारची असून सोबत महिलांना बक्षीस म्हणून मोबाईल देखील मिळणार आहे सोबतच गॅस सिलेंडर देखील मोफत देण्याची अंमलबजावणी सुरू आहे येणारे आठ दिवस हे लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाचे ठरणार आहेत ही दिवाळी लाडक्या बहिणींना लक्षात राहण्यासारखी आहे कारण की आता पैसे गॅस सिलेंडर मोबाईल तसेच दिवाळीचा अतिरिक्त बोनस तर असे एकापेक्षा एक आनंदाचे निर्णय महिलांसाठी घेण्यात आले आहेत आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यांचे पैसे सगळ्यांनाच मिळतील तुमचे मागचे पुढचे राहिलेले सर्व हप्ते हे महिलांना मिळतील पण दिवाळीचा जो काही बोनस आहे म्हणजेच अडीच हजार रुपये अतिरिक्त बोनस लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांव्यतिरिक्त हा बोनस मिळणार आहे तर तो नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे कारण की तो बोनस काही सगळ्या महिलांना मिळणार नाही आहे आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल कोणत्या महिलांना नेमका मोबाईल मिळणार आहे कारण की मोबाईल हा एक बक्षीस म्हणून किंवा एक भेट म्हणून मिळणार आहे मोबाईल देखील सर्व महिलांना मिळणार नाही आहे तर आता तुम्हाला मोबाईल मिळवायचा असेल तर त्यात तुमचा नंबर कसा लागेल काय करावे लागेल याबाबतची माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोबतच ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो कधी जमा होईल कारण की काही महिलांना हा हप्ता जमा झालेला आहे आणि बऱ्याचशा महिलांना अजून ऑक्टोबर नोव्हेंबरचा ॲडव्हान्स हप्ता देखील जमा झालेला नाही आहे तर तो कधी जमा होईल आणि तो हप्ता जमा होण्याच्या आधी एक महत्त्वाचे काम तुम्हाला लगेच करावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला आतापर्यंत पैसे येण्याची जी काही अडचण आली तशीच अडचण पुढे देखील येऊ शकते आणि कदाचित दिवाळीला तुमच्या हातात काहीच येणार नाही सोबतच जो दिवाळीचा अतिरिक्त बोनस आहे अडीच हजार रुपये तर तो कसा मिळवायचा आहे हा बोनस कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे त्यासाठी एक अर्जसुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे तर अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण या योजनेच्या पैशांबरोबर या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर हे दोन लाभ जर तुम्हाला मिळवायचे असतील म्हणजेच दिवाळी बोनस आणि मोबाईल बक्षीस तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो राज्यात लाडक्या बहिणींना मोबाईल बक्षीस मिळणार मोबाईल भेट मिळणार याची माहिती राज्याची एका मंत्रीमार्फत देण्यात आली कोकणामध्ये दे एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी ठराविक लाडक्या बहिणींना म्हणजेच अशा काही लाडक्या मोजक्या बहिणी आहेत की ज्यांना बक्षीस म्हणून मोबाईल दिला जाणार आहे आता कोणाला हा मोबाईल मिळणार पण त्याआधी काही दिवसांपूर्वी जे दिवाळीचे एक विशेष बोनस देखील जाहीर झाला होता तो जवळपास अडीच हजार रुपये असणार आहे तर कोणत्या महिलांना हा बोनस मिळणार आहे लक्षात घ्या हा बोनस लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या पैशांव्यतिरिक्त वेगळा आहे मग हप्त्यांचे पैसे म्हणजे दीड हजार रुपये महिन्याला येत असतात मग आता जुलै या महिन्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे जुलै महिन्याचे दीड हजार आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये महिलांना ऑगस्ट महिन्यात मिळाले काही महिलांना एकतीस ऑगस्टला मिळाले काही महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले सप्टेंबरमध्ये महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले तर आता या महिलांसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत तर आता ॲडव्हान्समध्ये किती पैसे मिळतील तीन हजार रुपये मिळतील की साडेचार हजार रुपये मिळतील किंवा तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळतील ते आधी आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि लगेचच दिवाळीचा जो काही बोनस आहे अतिरिक्त अडीच हजार रुपये बोनस म्हणजे हप्तेव्यतिरिक्त अडीच हजार रुपये बोनस मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे त्यासाठी एक गोष्ट करणे तुम्हाला गरजेचे आहे एक नियम देखील यामध्ये वेगळा आहे कारण की काही ठराविक महिलांना तो बोनस मिळणार आहे सगळ्यांना तो बोनस मिळणार नाहीये त्यानंतर मोबाईल मिळण्यासाठी काय पात्रता आहे मोबाईल बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला कसा नंबर लागेल याची माहिती देखील आपण पाहणार आहोत कारण की आता मोबाईल देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे ज्या काही ठराविक महिला आहेत त्यांना आता जे हप्ते ॲडव्हान्स मिळतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आता यांना ॲडव्हान्स का म्हणायचे आहे तर लक्षात घ्या ज्यावेळीस योजना सुरू झाली होती जुलै महिन्यापासून सुरू झाली होती जुलै आणि ऑगस्टचे पैसे महिलांना चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान मिळाले बहिणींना हे दोन महिन्यांचे हप्ते रक्षाबंधनापूर्वीच देण्यात आले यामध्ये जुलैचे पैसे आणि ऑगस्टचे पैसे ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिना पूर्ण होण्याचे आदेश मिळाले होते जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये तुम्हाला ऑगस्ट पूर्ण होण्याचे आदेश दिले गेले म्हणजेच जे जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये देण्यात आले होते हे पैसे तुम्हाला रक्षाबंधनासाठी ॲडव्हान्समध्ये देण्यात आले होते तर पुढचा हप्ता देण्यात आला एकतीस ऑगस्टला म्हणजेच यातून जे काही सुटले म्हणजेच चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशांना एकतीस ऑगस्टला पैसे देण्यात आले ज्यांनी एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरले त्यांचे अर्जही मंजूर झाले त्यांनी आधार लिंकिंग देखील केली त्यांना चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान पैसे मिळाले तसेच ज्यांनी एक ऑगस्टपासून तर चोवीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आधार बँक लिंक होते त्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत जुलै आणि ऑगस्टचे पैसे हे मिळाले त्यानंतर आता अर्ज करून देखील यात आता ज्यांना पैसे आले नसतील तर त्यांना तिसऱ्या हप्त्यात म्हणजेच आता नुकताच काही दिवसांपूर्वी पंचवीस सप्टेंबरपासून पैसे देण्यास सुरुवात झाली त्यात ज्या महिलांना एक रुपया देखील आला नव्हता त्यांना साडेचार हजार रुपये मिळाले तर काही महिलांना अगोदर तीन हजार रुपये आले होते त्यांना पंधराशे रुपये आले म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचा सप्टेंबरपर्यंत सर्व हिशोबा अगदी क्लिअर झाला आहे यामध्ये फक्त त्याच महिला राहिल्या असतील की ज्यांनी अजूनपर्यंत बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केले नसेल बाकी सर्व महिलांना सप्टेंबरपर्यंतचे हे आले आहेत आता यात ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया देखील आला नाही त्यांना तर मोठी आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला दिवाळी बोनस भेटू शकतो सोबतच मोबाईल देखील तुम्हाला मिळू शकतो तर आता बोनस हा काय प्रकार आहे बोनसचे झाले की आपण मोबाईल मिळवण्यासाठी काय करायचे आहे मोबाईल मिळवण्यासाठी तुमचा नंबर लागणे गरजेचे आहे तर तो कसा लावायचा तसेच तुम्हाला मोबाईल मिळू शकतो की नाही याबाबतची माहिती आपण शेवटी पाहणार आहोत तर आता दिवाळी बोनस काय आहे तर तुम्हाला जसे माहीत आहे की ज्यावेळी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्याचवेळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा झाली तर आता अन्नपूर्णा योजना काय आहे तर मोफत गॅस सिलेंडर देणारी योजना आहे किती गॅस सिलेंडर मोफत मिळतील तर एका वर्षातून तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर हे महिलांना मिळणार आहेत आता हे कोणाला मिळतील तर आता हे तीन गॅस सिलेंडर एका गॅस सिलेंडर आपण धरला आठशे तीस रुपयाचे तर तीन गॅस सिलेंडर होतात जवळपास पंचवीसशे रुपयांचे म्हणजेच तुम्हाला अडीच हजार रुपये हा बोनस अतिरिक्त मिळणार आहे आता कोणत्या महिलांना हे सिलेंडर मिळतील पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर मिळेल का एका कुटुंबात किती जणांना हे सिलेंडर मिळतील तर लक्षात घ्या एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ हा घेता येईल म्हणजेच तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांच्या नावावरती जर गॅस असेल तर लाभ मिळेल का तर नाही पुरुषांच्या नावावरती जर गॅस असेल तर मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार नाही मग कोणाला मिळेल तर ज्या कुटुंबात महिलेच्या नावावरती गॅस असेल तर त्या कुटुंबाला वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या नावावरती उज्वला गॅस कनेक्शन आहे त्यांना देखील पंचवीसशे रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळतील पण जर समजा उज्वला गॅस तुमच्याकडे नाही आणि इतर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी देखील असाल तर शंभर टक्के तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर हे म्हणजेच अडीच हजार रुपये बोनस हा मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडरच्या स्वरूपात आठशे तीस रुपये प्रमाणे तीन गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये होतात तर हे तुम्हाला दिवाळी बोनस मिळू शकतो आता यासाठी अर्ज करायचा आहे का तर नाही यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही कारण की अर्ज तुम्ही या योजनेसाठी ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे आता वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता तुम्हाला नाही आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात ॲडव्हान्समध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दहा ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून जमा होणार आहे काहींना जमा देखील झालेला आहे तर काही महिलांना दहा ऑक्टोबरपर्यंत मिळून जाईल आता त्यानंतर मित्रांनो मोबाईल कोणाला मिळणार आहे तर मोबाईल हा फक्त महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार महिलांनाच मिळणार आहे मग त्या महिला कोणत्या कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना ज्यांना मोबाईल भेट म्हणून मिळणार आहे तर यात ज्या महिला एका विशेष उमेद नावाच्या अभियानात काम करत आहेत तर त्यांची कामगिरीवर खुश होऊन त्यांना एका मंत्र्यांकडून मोबाईल भेट म्हणून देऊ अशा प्रकारची घोषणा ही करण्यात आली होती सर्व महिलांना मोबाईल मिळणार नाहीये यात उमेद अभियानात कार्यरत आहेत त्या काही दोन हजारच्या आसपास ज्या काही महिला आहेत त्याच महिलांना मोबाईल देण्याची घोषणा कोकणात झाली होती इतर दुसऱ्या महिलांना मोबाईल गिफ्ट म्हणून दिला जाणार नाहीये आणि अशा प्रकारची कुठेही शासनाकडून अधिकृत घोषणा देखील झालेली नाहीये